हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डियर स्टूडेंट्स अपन पहात है 12वीं यूनिट नंबर 13 दैट इज अमाइन्स एंड आज अपन बोलते हैं प्रॉपर्टी जे क्या बेसिक नेचर ऑफ अमाइन और बेसिसिटी ऑफ अमाइन बघा अमाइन म्हटलं तर बघा रे होते कसं मॉडर्न अमाइन्स अमाइन्स आर द अमोनिया डेरिवेटिव्स ऑफ अमोनिया वेयर वन हायड्रोजन रिप्लेस बाय आर हेन जर प्राइमरी अमाइन असेल तर आर नायट्रोजन आहे दोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात एक पेयर म्हणजे दोन इलेक्ट्रॉन हा याच्यावर सुद्धा असत नाही असं नाही असतातच मग म्हटलं काय द बेसिक नेचर ऑफ अमाइन आता बेसिक असणे तर न्यूक्लिओफिलिक सुद्धा असतो द बेसिक एज वेल एज न्यूक्लिओफिलिक ऑफ नेचर ऑफ अमाइन इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन नायट्रोजन ऍटम म्हणजे अमाइनच्या नायट्रोजन वर जे एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे म्हणजे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत त्यामुळे त्याला बेसिक एज वेल एज न्यूक्लिओफिलिक नेचर येते मग बेसिक नेचर म्हटलं तर दोन प्रकारचं बेसिक नेचर अमाइन दाखवला जनरली आपण काय करायला पहा नऊ हा हायड्रोजन सपोज हा नायट्रोजन हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन दिस इज द प्रायमरी अमाइन हा झाला सेकंडरी अमाइन आणि हा झाला रे टर्शरी अमाइन मग तो प्रायमरी असो सेकंडरी असो टर्शरी असो कोणताही असो त्याच्यावर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन असतातच आणि त्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स मुळेच त्या दोन इलेक्ट्रॉन मुळेच त्याच्यावर बेसिक नेचर आहे आणि आपण न्यूक्लिओफिलिक नेचर सुद्धा आपण ते बोलत नाही पण असते पण बेसिक नेचर दोन प्रकारचे दिलेले आहे त्याच्यावर एक तर लेव्हिस बेस दिलेला आहे किंवा लॉरी ब्रॉन्स्टेड बेस दिलेला आहे दोन्ही बेसिक प्रॉपर्टी दाखवतात मग आता हे कसं ठरवायचं का बेसिक आहे का नाही सगळ्यात पहिले सिंपल आहे लिटमस पेपर तर प्रत्येकाच्या लॅब मध्ये असते लिटमस पेपर की फार महाग नाही आहे रेड वाला लिटमस पेपर घ्या आणि तो काय होते ब्लू रेड लिटमस ब्लू लिटमस मध्ये कन्वर्शन होते म्हणजे रेड लिटमसचा कलर काय होते ब्लू म्हणजे अमाइन सोल्युशन जर असेल त्याच्यामध्ये रेड लिटमस टाका तर ब्लू होतो दॅट इज सेइंग दॅट द बेसिक नेचर ऑफ अमाइन दुसरं आहे लेव्हिस बेस म्हणजे काय होते रे इलेक्ट्रॉन पेअर डोनर म्हणजे जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो हा जर का बेसिक असेल तर हा दोन्ही इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे एक इलेक्ट्रॉन पेअर म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन डोनेट करणारे बॉन्ड बनवून दुसरा आहे लॉरी ब्रॉन्स्टेड बेस म्हणजे काय असते एच प्लस एक्सेप्टर म्हणजे हा एच प्लस दुसऱ्यापासून घेतो ठीक आहे दोन्ही रिएक्शन आपण करूनच बघू ना ठीक आहे बघा होते कसं हायड्रोजन नायट्रोजन हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन याच्यात लोन पेअर आहे प्लस बी एफ थ्री काय बीन बघा आता हा इलेक्ट्रोफाईल झाला याच्यावर हा अटॅक करेल नाव हायड्रोजन हा नायट्रोजन हा हायड्रोजन मी असा लिहितो इथचा हा एक हायड्रोजन हा बी आता हायड्रोजन नायट्रोजन जर का चार बॉन्ड जर का दिसत असेल त्याच्यात पॉझिटिव्ह कॅरेक्टर याच्या नेगेटिव्ह कॅरेक्टर तर हा एक एफ हा दुसरा एफ आणि हा तिसरा एफ दिस रिएक्शन शोईंग गॅस द बेसिक नेचर ऑफ अ माइन बट द स्पेसिफिक इज लेव्हिस बेस दॅट डोनेट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स दुसरी रिएक्शन लॉरी ब्रॉन्स्टेडची काय शो करते जसं समजा आर एन एच टू आहे हा आर एन एच टू म्हणजे कोणचा अमाइन झाला प्रायमरी अमाइन झाला ठीक आहे आर एन एच टू आहे प्लस एच सी एल सोबत रिएक्शन लावा त्याची काय होणार आहे आता काय होईल हा हायड्रोजन चालला जाईल म्हणजेच आणि हा सी एल निगेटिव्ह करता येईल म्हणजे काय आर आणि हा एन एच टू चा काय होऊन जाईल एन एच थ्री आणि प्लस इकडे काय होऊन जाईल तर सी एल ठीक आहे हा झाला बेस दिस इज ऍसिड हा झाला कॉन्ज्युगेट बेस आणि हा झाला कॉन्ज्युगेट हा कॉन्ज्युगेट हा ऍसिड आणि हा झाला कॉन्ज्युगेट बेस आता कॉन्ज्युगेट बेस ऍसिड मध्ये काय फरक असतो हा बघा हा बेस आणि हा ऍसिड याच्यामध्ये फरक किती आहे फक्त एच प्लस चा हा एच सी एल आणि हा सी एल निगेटिव्ह याच्यामध्ये फरक किती आहे एच पॉझिटिव्ह ज्या ऍसिड आणि बेस मध्ये फक्त एच पॉझिटिव्हचा फरक असेल त्याला कॉन्ज्युगेट ऍसिड बेस पेअर असं म्हणतो ठीक आहे ह्या दोन्ही प्रॉपर्टी आपण बघितल्या एक लेव्हिस ऍसिडची बघितली लॉरी ब्रॉन्स्टेड आणि लिटमस पेपर ठीक आहे आपण त्याचे चेक सुद्धा केला समजून तर आता होतंय कसं आता ऍसिड असो का बेस असो कोणतीही गोष्ट महत्वाची कशी राहते तर काय म्हणतात बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन किंवा कोणत्याही बेसची म्हणा किंवा कोणत्याही ऍसिडची म्हणा बेसिक स्ट्रेंथ त्यांच्या एक तर ऍसिड असेल तर के ए व्हॅल्यू आणि बेस असेल तर के बी व्हॅल्यू नाही तर पी के ए म्हणा किंवा पी के बी व्हॅल्यू म्हणा आता इथं बेस आहे त्यामुळे आपण पी के बी किंवा के बी म्हणू व्हॉट इज पी के बी नाव पी के बी इक्वल्स टू निगेटिव्ह लॉग ऑफ के बी व्हॉट
म्हणजेच एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, आणि म्हणून मग बोलला गेलेला आहे काय, बोलला गेलेला आहे लार्जर केबी व्हॅल्यू अँड स्मॉलर पी केबी व्हॅल्यू, असं जर असल स्ट्रॉंगर द बेस। एक तर तुम्हाला पीकेबी व्हॅल्यू नाही दिली, केबी पीकेबी व्हॅल्यू सगळ्यात जास्त नाही, म्हणजे सगळ्यात लहानात लहान पीकेबी व्हॅल्यू जर दिलेली असेल, सपोज जर एखाद्याची चार आणि एखाद्याची दोन आहे, तर दोन पीकेबी व्हॅल्यू वाला जर स्ट्रॉंगर बेस झाला, आणि केबी व्हॅल्यू दिली असेल दोन किंवा चार, तर चार वाला स्ट्रॉंगर झाला। जेवढी छोट्यात छोटी लहानात लहान जर का आकडा असेल पीकेबीचा, तर त्याला आपण म्हणतो स्ट्रॉंगर बेस, आणि जेवढा मोठा मोठा व्हॅल्यू जर असेल केबीचा तर तो स्ट्रॉंगर बेस। आता का पण एकमेकांनी बघा, एक इन्व्हर्सली जास्त सारखंच असते, म्हणजे हा जर जास्त असेल तर वगैरे यानुसारच नाही, कारण का आपण बेसिक स्ट्रेंथ आकड्यांमध्ये पाहत असतो ते केबीचे व्हॅल्यू। व्हॉट इज केबी? केबी इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस। म्हणजे कसं, आता जर का तुम्ही जनरलमध्ये रिएक्शन जर पाहाल, कोणती रिएक्शन पाहिली तुम्ही, सपोज जर का आर एन एच टू आहे आणि त्याची रिएक्शन आपण वॉटर सोबत लावू, ठीक आहे मानलं। आता वॉटर तर इम्पॉर्टंट नेचर आहे, बेस सोबत रिएक्ट झाला तर तो ऍसिड दाखवतो, ऍसिड सोबत रिएक्ट झाला तर तो बेस दाखवतो, काय होतं हा लोन पेअरच्या होते ना, त्यामुळे आर एन एच टू चा काय होऊन जाईल, एन एच थ्री तर पॉझिटिव्ह कॅरेक्टर आणि हा काय होईल ओ एच निगेटिव्ह। म्हणजे हा जो कॉन्ज्युगेट ऍसिड इथं तयार झाला आहे याची स्टॅबिलिटी डिसाइड करते का प्रायमरी सेकंडरी का टर्शरी कोणता अमाईन जास्त स्ट्रॉंगर बेसिक राहील, ठीक आहे। मग आता होतंय कसं, हा जो बेस आहे हा ओ एच निगेटिव्ह आहे, एक पहिली गोष्ट समजून घ्या, म्हणजे अमाईन्स हा बेसिक तर आहे नो डाऊट, पण तो एनएओएच आणि केओएच पेक्षा स्ट्रॉंगर बेस नाही। आता होते असं, हे इक्विलिब्रियम राईट साईडला जास्त शिफ्ट होते का लेफ्ट साईडला, हे डिपेंड आहे प्रोडक्ट कोणत्या टाईपचा बघतो, म्हणजे जास्तीत जास्त स्टेबल प्रोडक्ट जर असेल तर राईट साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होईल। आता हा राईट तुमचा समजून घ्या। आता होते असं, हा जो कॉन्ज्युगेट ऍसिड आहे जो बनला आहे एन एच टू आणि एच टू ओच्या रिएक्शन मधून, आर एन एच टू आणि एच टू ओच्या रिएक्शन मधून, तो जेवढा जास्त स्टेबल राहील त्या साईडला रिएक्शन त्या साईडला जास्त झुकेल। रिमेंबर, जी गोष्ट जगामध्ये जेवढी स्टेबल असते तेवढीच ते तयारी होते, क्योंकि अनस्टेबल टू स्टेबल ही सर्व बाजू का आन्सर होत आहे। तर असं आहे की महत्वाची गोष्ट आहे हा ओएच निगेटिव्ह, आता हा तर झाला कॉन्ज्युगेट बेस, कॉन्ज्युगेट बेस ठीक आहे असं त्याचा काम नाही, सध्या आपण कॉन्ज्युगेट ऍसिडवरच कॉन्सन्ट्रेट करू। मग आता होते कसं, नऊ केबीची व्हॅल्यू काय म्हणते पहा, आता वॉटर तर काय राहणार आहे, कॉन्स्टंटच राहणार आहे, तर होते कसं, नऊ आर एन एच टू, इकडे काय येतं एच टू, हा आर एन एच टू एच टू, ठीक आहे ही रिएक्शन तर घडली, मग आता इथं होईल काय राहिलं, नऊ आर एन एच थ्री पॉझिटिव्ह आणि इकडे काय तर ओ एच सिंगल निगेटिव्ह। नाव आता जो प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट झाला रिएक्टंट, रिएक्टंट काय ना आर एन एच टू आणि वॉटर जो आहे तो कॉन्स्टंट ठेवला। व्हॉट इज केबी? केबी इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस ऑर द बेसिसिटी कॉन्स्टंट असं समजलं तरी चालेल। मग होते असं, जेवढा जास्त एखादा बेस डिसोसिएट होईल राईट साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट करल तो तेवढा जास्त स्ट्रॉंग बेस झाला, त्याची तेवढी जास्त व्हॅल्यू केबीची, जास्त व्हॅल्यू म्हणजे जास्त डिसोसिएशन। रिमेंबर, केबी आणि पीकेबी मध्ये कन्फ्यूज होऊ नका, केबीची व्हॅल्यू जेवढ्या जास्त पाहिजे तेवढा जास्त स्ट्रॉंगर बेस आणि पीकेबीची व्हॅल्यू कमीत कमी पाहिजे तेवढा वीकर बेस। आता आपण याच्यानंतर कॉन्सन्ट्रेट कशावर करणार आहे, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अमाईन्सवर। आता होते कसं, हे इकडे लिहितो अकॉर्डिंग टू द पीकेबी डाटा काय म्हटलाय, अमाइन म्हणजे आता अमोनिया घ्या, अमोनिया पेक्षा स्ट्रॉंगर बेस आहे म्हणते आर एन एच टू, म्हणजे प्रायमरी अमाइन, नंतर आहे म्हणते सेकंडरी अमाइन आणि टर्शरी अमाइन कमी वाला सांगितलं त्यांनी। म्हणजे होते काय, हा जो सेकंडरी अमाइन आहे, सेकंडरी अमाइन स्ट्रॉंगेस्ट बेस आहे अकॉर्डिंग टू व्हॉट पीकेबी व्हॅल्यू। आता असं का बरं होते, असं का बरं बोलल्या गेलेला आहे समजून घ्या। होते कसं, इथं एक हायड्रोजन आहे त्यामुळे वॉटर सोबत हायड्रोजन बॉन्डिंग होईल त्याची, ठीक आहे पीकेबी डाटा काय म्हणते आपण वॉटर सोबत बॉन्डिंगची टाकू नये, पण हा जो कॉन्ज्युगेट इथं ऍसिड बनलेला आहे याची स्टॅबिलिटी सांगते कोणता अमाइन हा स्टेबल म्हणजे कॉन्ज्युगेट ऍसिड दाखवत म्हणजे स्ट्रॉंगेस्ट बेस राहील। इथं होऊन असं राहिलं, इथं तिन्ही हायड्रोजन आहे, इथं एक अल्किल ग्रुप दोन हायड्रोजन आहे, इथं दोन अल्किल ग्रुप आणि एक हायड्रोजन आहे आणि इथं तिन्ही अल्किल ग्रुप आहे, तर बोलल्या गेलेला असं अकॉर्डिंग टू पीकेबी डाटा। आता पीकेबी डाटा तुम्हाला गिव्हन राहतो दिलेला राहतो, त्या डाटानुसार सगळ्यात कमी पीकेबी म्हणजे व्हॅल्यू याची आहे, ठीक आहे आणि ह्याची व्हॅल्यू असल्यामुळे आपण त्यात अमंग ह्या चार पैकी असं बोलू शकतो की सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू पीकेबीची सेकंडरी अमाइनची आहे म्हणून तो स्ट्रॉंगेस्ट बेस आहे, कारण आपण बोलला स्मॉलर पीकेबी व्हॅल्यू द
तर स्ट्रॉंगेस्ट बेस मग केबी व्हॅल्यू दिली असं तर त्याची सगळ्यात जास्त असायलाच पाहिजे. हे आता याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग आहे. प्रायमरी सेकंडरी टर्शियरी अमाईन मध्ये का बरं फॅक्टर सेकंडरी अमाईन का बरं स्ट्रॉंगेस्ट आहे, याचे फॅक्टर्स आहे. फॅक्टर दोन प्रकार, एक तर सोल्युबिलिटी आणि दुसरी असती प्लस आय इफेक्ट अल्किल ग्रुपचा. काय तो याच्यानंतर जमून घेऊ. आता बघू काही इन्फ्लुएन्स असतात म्हणजे काही फॅक्टर्स असतात बेसिसिटी ठरवण्याचे. त्याच्यामध्ये दोन फॅक्टर दिलेले आहेत, इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट दिलेला आहे आणि इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्वेशन दिलेला आहे. प्लस आय इफेक्ट म्हणजे काय असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर लागलेला असन तर तो रिझल्टंट एखाद्या गोष्टीला जसं त्या फंक्शनल ग्रुपला एखाद्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटला ऍटमला इलेक्ट्रॉन प्रोव्हाइड करतो त्याला प्लस आय इफेक्ट म्हणू आपण. तर आता इन्फ्लुएन्स ऑफ एनएच म्हणजे प्लस आय इफेक्ट काय आहे ते बघू. आता प्रायमरी म्हणजे अमोनियापासून सुरुवात करू आपण. जनरली काय, हायड्रोजन हा नायट्रोजन लागला, इथं हायड्रोजन लागला, इथं हायड्रोजन लागला, हा एक हायड्रोजन. आता हे असं स्ट्रक्चर कधी मिळते, जर समजा एनएच थ्री जर एचओएच म्हणजे वॉटर मध्ये जर काही रिएक्ट करत असाल तुम्ही, तशा कंडिशनला इथं एनएच फोर आणि पॉझिटिव्ह हा ओएच बनेल. यानुसार आता या एनएचच्या जागी तुम्ही प्रायमरी अमाईन सेकंडरी अमाईन टर्शियरी अमाईन टाका आणि त्यानुसार तुम्हाला तिथं काय मिळेल, तो अमोनियम मिळत, पॉझिटिव्ह अमोनियम मिळत. तर हा झालाय इन्फ्लुएन्स ऑफ प्लस आय इफेक्ट. बघा तुम्हाला ह्या हायड्रोजन जो निघून जाईल, कारण का हा काय झाला, कॉन्जुगेट ऍसिडच झाला, कोणचा आहे कशाचा याचा. तर हा जो हा फोर आहे, तर या कंडिशन मध्ये हा जेवढा जास्त लवकर निघून जाईल तेवढा जास्त हा सेपरेट नसाईल. पण इथे कोणताही अल्किल ग्रुप नाही. पण जर तुम्ही प्रायमरी अमाईन जर पाहिला त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात, तर प्रायमरी अमाईन मध्ये आर ग्रुप मिळत हा हायड्रोजन. तर हा काय करतो प्रायमरी अमाईन, हा इलेक्ट्रॉन डोनेशनचं काम करतो, हा पटकन निघून जायच्या कामात राहील. जर का सेकंडरी अमाईन जर असला तर इथं सेकंडरी अमाईन मध्ये इथं दोन आर ग्रुप राहतात आणि त्यामुळे दोन आर ग्रुप असल्यामुळे प्लस इथं एकच प्लस आय इफेक्ट आहे, इथं दोन प्लस आय इफेक्ट झाले. आणि जर टर्शरी अमाईन जर तुम्ही पाहिला तर टर्शरी अमाईन मध्ये तुम्हाला तीन प्लस आय इफेक्ट दिसून जाईल. प्लस थ्री इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर सगळ्याच्यावर द्या, कारण का नायट्रोजन हा चार बॉन्ड नायट्रोजन. त्यामुळे आता होते असं, इथं तीन अल्किल ग्रुप असल्यामुळे तीन इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे सरळ सरळ आपण जर याची रिएक्टिव्हिटी पाहिली किंवा बेसिक स्ट्रेंथ पाहिली तर या वे नुसार प्लस आय इफेक्ट नुसार हा सगळ्यात जास्त, नंतर हा, नंतर हा. पण हे एक्सपेक्टेड आहे, ठीक आहे, हे एक्सपेक्टेड आहे. यानंतर इन्फ्लुएन्स ऑफ सॉल्व्हेशन म्हणजे तो वॉटर मध्ये सोल्युबल झाल्यानंतर जेव्हा त्याचं डिसोसिएशन होईल त्या दुसरं पाहू. जर अमोनिया जर असला, सपोज जर का हा एच हा एन हा एच हा एच आणि हा एन वॉटर मॉलिक्युल त्याचे असोसिएट राहील सगळे एकूण, तर हे कसं, तर हे यानुसार हा एच आणि हा जो राहील हा हायड्रोजन बॉन्ड, हा ऑक्सिजन हायड्रोजन, हा हायड्रोजन जसा हा ऑक्सिजन हायड्रोजन हा हायड्रोजन वॉटर मॉलिक्युल आणि हा ऑक्सिजन हायड्रोजन हायड्रोजन हे वॉटर मॉलिक्युल, हा झाला एच बॉन्डिंग. आणि ही एच बॉन्डिंग जर तुम्ही पाहिली तर सगळ्यात जास्त अमोनिया. यानंतर तुम्ही जर सेकंडरी पाहिला तर सेकंडरी मध्ये एका साईडनं आर राहील, प्रायमरी एका साईडनं एच, या साईडनं एच, या साईडनं एच. तुम्ही जर इथं हायड्रोजन बॉन्डिंग वॉटरची पाहिली तर यानुसारच आहे. फक्त इथे एक लक्षात घ्या, इथं एक आर ग्रुप अब्सेंट आहे त्यामुळे हा पूर्णच्या पूर्ण येणार नाही. ते आर ग्रुप सोबत कोणची हायड्रोजन बॉन्डिंग राहत नाही. त्यानंतर जर तुम्ही सेकंडरी पाहिला हा एन हा एक आर, इथं एच इथं एक एच, तर हा एच टू ओ म्हणजे वॉटर मॉलिक्युल सोबत हायड्रोजन बॉन्डिंग इथं किती आहे, ते इथं तीन प्रकारचे आहेत. तीन एच बॉन्डिंग आहे, इथं दोन एच बॉन्डिंग राहील, इथं किती राहील, तर चार, इथं चार एच बॉन्डिंग होते, ठीक आहे. तर अशा कंडिशन मध्ये इथं होऊन असं राहिलं की जेवढे अल्किल ग्रुप म्हणजे आर ग्रुप तिथं अटॅच होऊन राहिले तिथं त्यांचं हायड्रोजन बॉन्डिंग होऊन राहिलं कमी. मग अशा कंडिशन मध्ये जर तुम्ही क्वार्टर मध्ये घेतला किंवा एच हा इथे एक आर, हा एक हा इथे एक एनच राहील आणि हा इथे एक आर, तर इथंच फक्त तुम्हाला एकच वन हायड्रोजन बॉन्डिंग राहील. म्हणजे कसं होऊन राहिलं याच्यावर आपलं असं लक्षात येते की ऍज द अल्केल ग्रुप नंबर्स ऑन इन्क्रीजिंग इन द अमाईन देर इज द सॉल्वेशन इज डिक्रीजेस. जेवढं सॉल्वेशन होईल त्यानुसार त्याची बेसिस राहील. म्हणून या दोन्ही इन्फ्लुएन्सचा जर इफेक्ट जर तुम्ही पाहिला तर हे असं आहे, नाऊ एन एच फोर पॉझिटिव्ह, ठीक आहे, त्यानंतर आर एन एच थ्री पॉझिटिव्ह, त्यानंतर आर टू एन एच टू पॉझिटिव्ह आणि हा लास्ट आर थ्री एन एच
तर यानुसार त्याचा इन्फ्लुएन्स आपण ठरवलेला आहे. हेन्स या दोन्ही याच्यावर असं लक्षात येते, प्लस हा इफेक्ट इकडे साईडने वाढत चाललेला आहे, सरळ दिसून असेल तुम्हाला. आणि मायनस मायनस म्हणजे सॉरी सॉल्युशन जे इफेक्ट आहे ते ह्या साईडने जास्त आहे. हेन्स मग कॉम्बिनेशन कॉम्बो करायचं आपल्याला कशाचा इन्फ्लुएन्सचा, नेट रिझल्ट अकॉर्डिंग टू द पीकेबी डाटा काय म्हणतो आपल्याला पहा. पीकेबी डाटानुसार काय आहे, तर पीकेबी डाटानुसार आपण पाहिला आहे की हा NH3 NH3 नंतर RNH2 म्हणजे प्रायमरी अमोन, प्रायमरी अमोन नंतर जर का R2NH हा झाला सेकंडरी, आणि सेकंडरी टर्शरी थोडा लेस असतो, हा टर्शरी म्हणजे हा झाला स्ट्रॉंगेस्ट बेस, हा झाला स्ट्रॉंगेस्ट बेस. म्हणून हा पीकेबी डाटा आपण यूज करत असतो, याच्यामध्ये आपण दोन्ही याचा विचार जरी केलेला आहे तर कॉम्बिनेशन इन्फ्लुएन्स आपण आणून काढला. आणि म्हणून अरिल अमाइन मध्ये जर विचार केला तर सेकंडरी अमाइन हा स्ट्रॉंगेस्ट अमाइन आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण ऍरोमॅटिक अमाइन्स बघू, त्याची स्टेबिलिटी बघू, त्यानंतर काही क्वेश्चन आन्सर्सचे आन्सर घेऊ. आता पाहू आपण अरिल अमाइनची बेसिसिटी. एक लक्षात घ्या, अरिल अमाइन्स म्हणजे ॲनलिनची जर एक्झाम्पल घेतला आपण तर अरिल अमाइन्स आर मच मच लोअर ऑर द लेस बेसिक दॅन द अल्किल अमाइन्स. काहून का, त्याच्यामध्ये अल्किल अमाइनमध्ये इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा इफेक्ट असतो. अरिल अमाइन जर तुम्ही एक्झाम्पल घेत असाल तर इथे तुम्हाला एक काढावं लागेल बेन्झिन रिंग, काढावं लागेल इथं NH2 काढावं लागेल. ठीक आहे, याच्यावर दोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. एक लक्षात घ्या, हा जो कार्बन आहे हा कार्बन पहिली गोष्ट ते sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आहे, त्यामुळे इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्या कार्बनची इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढण्याकडे ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे, हा नायट्रोजन ह्या कार्बनला लागला जो कार्बन डबल बॉन्डला त्याच्या. ठीक आहे, असो जर याची आपण वॉटर सोबत रिएक्शन दाखवली जशी आपण अल्किल अमाइन दाखवली होती, तर इकडे इक्विलिब्रियम कोणत्या साइडने शिफ्ट होते. ठीक आहे, हा हायड्रोजन सपोज त्यांनी घेऊनही घेतला तर इथं काय व्हायला पाहिजे, इथं NH2 चा काय होऊन जाईल, NH3 इथं पॉझिटिव्ह कॅरेक्टर होऊन जाईल. आता आपण काय बोललो होतो की जेवढा हा आता हा बेस झाला तर हा झाला कॉन्जुगेट ऍसिड, जेवढा हा कॉन्जुगेट ऍसिड स्टेबल राहील तेवढा स्ट्रॉंगर तो बेस राहील. आता होते असं हा स्ट्रॉंगर राहत नाही, याची रिझन सांगतो. सगळ्यात पहिले तो असा आहे का लोन पेअर हे अवेलेबल राहतच नाही अमाइन्स वरचे म्हणजे काउन का. इथं कसं आहे, ही आहे बेन्झिनरी, ही बेन्झिनरी याच्यावर लोन पेअर आहे. हे लोन पेअर सगळ्यात जास्त डिलोकलायझेशन मध्येच बिझी राहतात. जो एक व्यक्ती जर एका कामात बिझी दुसऱ्या कामाला वेळ देईल कसा. हे रिझल्टन स्ट्रक्चर याचे पाच प्रकारचे रिझल्टिंग स्ट्रक्चर तुम्हाला येतील. इथे निगेटिव्ह कॅरेक्टर, इथे डबल बॉन्ड हा NH2 काय NH2 येते, आणि हा पॉझिटिव्ह कॅरेक्टर हा लोन पेअर हा निगेटिव्ह कॅरेक्टर इकडे फिरेल, इकडे फिरल्यानंतर तिथं काय होऊन जाईल रिझल्टन त्यांचं जे रिझल्टिंग स्ट्रक्चर आहे ते निगेटिव्ह कॅरेक्टर, इथे डबल बॉन्ड हा झाला NH2 डबल हा इकडे शिफ्ट होईल, त्यानंतर हा NH2 इथं डबल बॉन्ड हा बेंझिन राहील, इथं निगेटिव्ह कॅरेक्टर. आणि याचा डबल होईल असं की हा डबल इथं शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड इथं सरळ म्हणजे तो जे इलेक्ट्रॉन्स आहे ते नायट्रोजन कडे वापस जाईल NH2 इथं याच्यावर आता पॉझिटिव्ह कॅरेक्टर सगळ्याच्यावर द्यायचे आणि इथं लोन याचे लोन पेअर वापस आले. आणि हे सरळ झालं हे स्ट्रक्चर, याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस पहा फक्त बॉन्ड फिरलेले आहे. हे टोटल स्ट्रक्चर किती आहे, तर टोटल स्ट्रक्चर किती आहे तर पाच आहे. त्यामुळे होऊन कसं राहिलं की हे लोन पेअर ठीक आहे, बेसिक नेचर आहे त्याचं, पण विवाह ते बेसिक नेचर एवढं कमी आहे काउन काउन का ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे असतात हे लोन पेअर इलेक्ट्रॉन्स रिंग सोबत डिलोकलायझेशन मध्ये एवढे बिझी असतात का ते लवकर अवेलेबल नसतात की एखाद्या ऍसिडवर अटॅक करण्यासाठी किंवा H+ एक्सेप्ट करण्यासाठी. हा एक मेन रिझन आहे का हा जो ॲरोमॅटिक अमाइन्स असतात हे व्हेरी व्हेरी बेसिक लेस बेसिक नेचर असते. सपोज जरा तुम्ही जर पाहले ठीक आहे, जर आता याला एक स्ट्रक्चर आपण इथं पाहले का हा सपोज जर काय ऍसिड बनलाय तर होईल कसं, याच्यामध्ये याचा दोनच डिलोकल स्ट्रक्चर पाहायला होईल, एक तर हे वाला स्ट्रक्चर किंवा हे वाला स्ट्रक्चर, दोन्ही सारखं जरी वाटलं तुम्हाला तरी होईल असं की सपोज जर का हा स्ट्रक्चर जर काही असं असतं तर रिझल्ट इकडे जर स्ट्रक्चर त्याचं अजून एक पाहिलं असतं तर हे इथं एक इथं इथं आणि हा NH2 जर झाला असता तर NH3 हे फक्त दोनच रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला भेटले असते जर काढले असतं तर. याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, दीज लोन पेअर्स आर नॉट इझिली अवेलेबल फॉर द डोनेशन बिकॉज दीज आर व्हेरी व्हेरी बिझी विथ रिस्पेक्ट टू डिलोकलायझेशन विथ द रिंग अँड हेन्स द अरिल अमाइन्स आर व्हेरी व्हेरी लेस बेसिक एज कम्पेअर टू द अल्किल अमाइन. हेन्स सेकंडरी अमाइन फार जास्त आपण पाहिला होता का बेसिक नेचर आहे, अशानुसारच ते बोललंही गेलं पाहिजे आणि अशानुसारच त्याची थेरी सुद्धा आहे. आता यानंतर मी क्वेश्चन आन्सर्सचे आन्सर देऊ आणि नंतर आजचा लेक्चर इथं संपवू. दोन क्वेश्चन्स राहिले, दोन क्वेश्चन्सचे आन्सर असे
यूज युअर ब्रेन पावर मध्ये दोन प्रकारचे दोन क्वेश्चन्स दिलेले आहेत तुम्हाला. एक तसे तर क्वेश्चन्स याच्यामध्ये फक्त एवढेच आहेत की बेसिक नेचर असेंडिंग किंवा डिसेंडिंग लावा किंवा सगळ्यात जास्त बेसिक पेअर कोणते राहील. पहिला क्वेश्चन आहे यूज युअर ब्रेन पावर मध्ये की तुम्हाला तीन प्रकारचे तीन पेअर दिलेले आहेत विथ रिस्पेक्ट टू त्यांचे पीकेव्ही व्हॅल्यूज मी लिहिलेले आहेत, त्या लिहिलेल्या राहतात आणि त्या विथ रिस्पेक्ट टू पीकेव्ही व्हॅल्यू नुसार तुम्हाला या तीन पैकी कोणती पेअर ही जास्त बेसिक आहे असा आहे. रिमेंबर आपण काय म्हटलं पीकेव्ही लोअर स्ट्रॉंगर बेस, हे लक्षात ठेवायचं स्ट्रॉंगर बेस. आता बघा सगळ्यात जास्त बघा सरळ आहे ना, 3.25 लहान आहे म्हणजे हा सगळ्यात जास्त आणि 3 म्हणजे ही जी सेकंड पेअर आहे ही सगळ्यात जास्त बेसिक नेचरची आहे. पहा 4.75 मोठी आहे, त्याच्यानंतर 3.38 मोठी आहे, इकडे पहा 3.25 लहान आहे, 3.40 मोठी, 3.27 मोठी. त्यामुळे पहिला प्रश्नाचं आन्सर तुम्हाला लक्षात आलं पीकेव्ही. हे का पण समजलं मला, कन्सेप्ट समजला म्हणून. कन्सेप्च्युअल अभ्यास करा तर तुम्ही नेहमी जिंकालच. दुसरा अरेंज डिसिसिटी डिक्रीजिंग ऑर्डर, डिक्रीज करायचा म्हणजे पहा सगळ्यात जास्त बेसिक कोणचा पाहू आपण, पीकेव्ही व्हॅल्यू कशी पाहिजे लोअर. हा हा एक नंबर फर्स्ट, ठीक आहे. त्यानंतर सेकंड पाहू 3.27 नंतर 3.38, हा झाला सेकंड, हा झाला थर्ड आणि हा झाला फोर्थ. हे झालं तुमचं डिसिसिंग ऑर्डर यानुसार, ठीक आहे. तर बेटा आजच्यासाठी एवढंच, उद्या आपण केमिकल प्रॉपर्टीज फॉर अमाइन्सच्या आणि आजचं लेक्चर एवढाच साठी होतं. धन्यवाद, काही क्वेश्चन असेल तर विचारा. थँक्यू.